तुला एक काम धड करता येत नाही, आता सब परत फुगे फुगवायला लागलाय. काम काय सांगतोस? गप्प बस, फुगे फुगवता. मग काय पप्पा, फुगे फुगून फुगून ना माझी हवास निघून गेली. गाल फुगवायला सांगितलं कसे फुगतात सगळे ठोक करून. शांती, तू जास्ती बोलू नको. फुग्याला फोडतात असे टचकन फोडून टाकीन तुला. पुढची गोष्ट आहे काय गा? अगं पुढची नाही, अगोदरचीच गोष्ट सांगून राहिले का तुला? खायची गोष्ट आहे का असं म्हणायचंय मला? उगाच काहीतरी बोलत जाऊ नको. कशाला भांडताय? अरे हे कसलं सेलिब्रेशन चाललंय? ते माझा वाढदिवस आहे ना आज. परत म्हणजे आत्या परत परत वाढदिवस आहे ना? परत परत दरवर्षी येतो. दरवर्षी आपण याच दिवशी साजरा करतो माझा बर्थडे. विसरले तू पण. विश्राम काकांसारखीच विसरभोळी झालेली दिसते. फुगव फुगव. रायाचा वाढदिवस आहे. वाढदिवसा प्रत्यर्थ एक सुंदरस गीत मी तयार केले, ते पेश करतो. राया माझा राया, काय झालं काय झालं काय झालं काय झालं, आज मोठा झाला. काय सांगता काय सांगता काय सांगता काय सांगता. 25वा बर्थडे आज आहे रायाचा. मोठा झाला मोठा झाला मोठा झाला मोठा झाला राया माझा. धोका करता आमच्याशी, धोका करता. आता तुमची खैर नाही, पहिला ना याला मारतो. ही काय मग तुला मारतो. देशासाठी बलिदान द्यावं लागलं तरी हरकत नाही. मारा मला, मारा मारा. तुझी ही इच्छा आताच पूर्ण करतो. एक मिनिट थांबा. तुम्हाला माहिती आहे ना ते थोडे विसरभोळे, त्यांच्याकडे प्लीज लक्ष देऊ नका तुम्ही. विसरभोळा? अरे भोळा भोळा म्हणताना खूप शाळा केली आहे या लोकांनी. तुम्हाला सेलिब्रेशनची संधी दिली होती पण ती या लोकांमुळे तुम्ही गमावले. आता सेलिब्रेशन होणार पण आम्ही आमचं मिशन कम्प्लीट केल्यानंतर. कळलं काय? येस सर. हो हो, विद्युत स्वतः धमाक्याच्या ठिकाणी जाऊन आलाय. हो सर. हो, कल्पना आहे की आता काम तमाम करायची वेळ जवळ येऊन ठेपली. हो, रिमोट विद्युतच्या हातात आहे. तुम्ही फक्त इशारा करा सर. हा, आम्ही आमचं काम चोख बजावू. सगळे उपाय थकले रे. राक्षस नक्की काहीतरी खातपात करणार. नाहक निष्पाप लोकांचे बळी जाणार. हो, आणि नंतर तुम्ही तुम्ही सगळे ढगात जाणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही काहीतरी विघातक कार्य करताय हे आम्ही सहन करणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही प्रतिकार करूच. अरे तुमच्या अंगात जर माझं रक्त वाहत असेल तर काहीतरी करा. हे असं बघत बसण्यापेक्षा काहीतरी करून मरूया आपण. बम चिकी चिकी बम चिकी बम 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 चिकी चिकी बम. नाही यावेळी चिकीचं गाणं कशाला? एक दूसरे से करते है प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार. गप्पा बसा. हॅलो हॅलो सर. हा सर. हो हो सर. हो सर, 2 सेकंदात काम तमाम होईल सर. विद्युत कर धमाका. ओके. अरे कर कर कर. वा वा, इन्स्पेक्टर अगदी वेळेवर आला तुम्ही. पण हे सगळं तुम्हाला कळलं कसं? अण्णा, एक फुगा बाजारात बरोबर मध्यभागी येऊन पडला. त्या लहान मुलाने तो उचलला. त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या वडिलांनी त्या फुग्याला लावलेली चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, विध्वंसांचा वाडा घातपात करणाऱ्या गुंडांच्या ताब्यात, देशाला वाचवा. तो माणूस तडक माझ्याकडे चिठ्ठी घेऊन आला आणि मग आम्ही सगळे इथे आलो. त्या माणसाच्या समय सूचकतेचं कौतुक करावं तितकं थोडंच. अशी जागरूकता प्रत्येक नागरिकाकडे हवी. अण्णा, वाढदिवसाचं कारण देऊन तो फुगा फुगवून रायानं सोडला होता. राया ब्रिलियंट. अण्णा,
अशी समय सूचकता प्रत्येक माणसाने दाखवली पाहिजे. पण त्याही पेक्षा मला रायाचं जास्त कौतुक अशासाठी वाटतं की त्या चिठ्ठीत त्यांनी आम्हाला वाचवा असं लिहिलं नाही तर देशाला वाचवा असं लिहिलं. स्वतःपेक्षा देशावर जास्त प्रेम करण्याची वृत्ती प्रत्येकात आली तर या देशात कुणी घातपात करू शकणार नाही. या तुम्ही चला रे, चला सगळ्यांना घेऊन चला. म्हणा वा राया वा, आम्ही तुला सलाम करतो. अण्णा मला सलाम करायच्या ऐवजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या देशाला सलाम करूया. हो बरोबर आहे. सरकारच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करायला इथं आलो. तुमच्या धाडसाचं कौतुक करणं हे आमचं कर्तव्यच आहे. नाही काय इन्स्पेक्टर साहेब, हे जे आमच्या हातून कार्य घडलं ते मी एकट्यांनी केलं, आमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाशी मला मदत होते. म्हणून मी नम्रपणे एवढंच म्हणतो की सगळ्यांच्या वतीने हा मी गुच्छ स्वीकारतो. पण इन्स्पेक्टर साहेब, फक्त पुष्पगुच्छ म्हणजे 500 रुपये मिळाले असते. अहो 500 काय, तुम्ही लाख मोलाची कामगिरी केली विद्वान. अहो ज्या लोकांना तुम्ही पकडून दिलंय त्या लोकांनी इथं खूपच समाज विघातक कृत्य केली असती. त्यांना पकडून तुम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले आणि म्हणूनच सरकारने तुम्हाला 50 लाखांचं इनाम जाहीर केलंय. 50 लाख पैसे मिळतील तेव्हा खरं. अहो येतील काय, तुमच्या इनामाच्या रकमेचा चेक मी सोबत घेऊन आलोय. हा काय, आम्हाला खरंच 50 लाखाचं बक्षीस मिळालंय. अण्णा अण्णा मला 50 लाखाचा चेक बघू ना, याच्या अगोदर 500 पेक्षा जास्तीचा चेक पाहूनच नाही राहिली मी कधी. अण्णा हे दैनिक श्रीवर्धनचे वार्ताहर, तुम्ही सगळे यांना आपल्या अनुभवाबद्दल सांगा, म्हणजे यांना पुढे त्यांच्या पेपरामध्ये ऐकाव्या कथा आणि सांगाव्या गाथा. मी सांगते ना तुम्हाला काय झालं ते. हे सगळं आहे ना ते सगळं माझ्या नवऱ्यामुळे झालं. विश्रामराव आहेत ना त्या माणसांना इथे घेऊन आले. काय घेऊन आले म्हणजे? म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो. हा जो सगळा सापळा आहे ना हा मी रचला. 4 दिवसापूर्वी ते संशयित मला पोस्टात भेटले होते, तेव्हाच मी ओळखलं की काहीतरी यांचा डाव आहे. विश्रामच्या मदतीने मी त्यांना घरी घेऊन आलो, त्यांचं खरं रूप जगासमोर उघड केलं. खरा मास्टरमाइंड मी आहे. माझ्या आवाजाने मी त्यांना इथे खेचलं आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. तुमच्या लक्षात येत आहे माझ्या जीवावर उदार होऊन मी किती मोठा धोका पत्करला होता ते. अरे आपलं ते तुम्हाला माहितीच आहे. कोणाला काही माहित नाहीये. नाही ते इथे असताना मी त्यांच्याशी 2 हात केले आणि हे त्यांच्याशी फाइट करत असताना मी त्यांच्या बॅकशी उभी राहिले. पाठीशी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले नसते ना तर ते पकडलेच गेले नसते. आणि आम्ही काय फक्त पापड लाटून राहिलो होतो. नाही 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 मी माझं कुंकू सुद्धा पुसायची तयारी दाखवली होती त्या माणसानं पकडायला. नाही नाही म्हणजे वेषांतर करून मीच यांना घराच्या बाहेर पाठवलं होतं त्या माणसांच्या मागर मी पाठवली यांना. हो ना हो ना. आणि मी जर इथे नसतो तर चीनची क्रांती झालीच नसती. तुम्हाला सांगतो स्वातंत्र्य लढाविषयी मी तुम्हाला सांगतो. मी इथून बर्लिनला गेलो, सैन्य जमा केलं. हे काय बोलतात मध्येच? अहो वार्ताहर साहेब काय आहे हे काय सांगतात ना ते जर तुम्ही ऐकत बसलात तर तुम्हाला वाटेल की इकडे मोठं युद्ध झालंय. म्हणजे हत्तीवरनं विमानावर गोळ्या झाडल्या गेल्या, घोड्यावरनं पाणबुडीवरती. हे सगळं ठीक आहे पण खरा पराक्रम जो केला ना तो माझ्या नातवानी रायानी केला. राया राया त्याच्यामुळे सगळं घडलं. बाकी हे जे काय सांगतात ना ते तुमच्या पेपरामध्ये तुम्ही ते ऐकावे ते नवलच नावाचं असतं ना सदर, त्यात क्रमाक्रमाने छापा. एक दिवस तुम्ही आमच्या घरी जेवायला आहे ना, सगळ्या शौर्य गाथा नीट ऐकवतो तुम्हाला. तोपर्यंत या शूरवीरांना प्रोत्साहन म्हणून एक सुंदरस गीत मी तयार केलेलं आहे ते ऐका. ते आपण नंतर ऐक. मला एकच सांगायचंय साधं काम आम्ही केलं
प्रत्येक जागरूक नागरिकांनी हे केलंच पाहिजे. आम्ही जागरूक आहोत आणि यापुढे जागरूक राहू. बस खरंच धन्यवाद. येऊ अण्णा. प्राया 50 लाख परमेश्वरानं आपल्याला भरभरून दिलं की नाही? तुमच्या लक्षात येत आहे का? अरे बाळानो, आपण 50 लाखाची पै जिंकलो. आणि हे सगळं आपल्या प्रामाणिकपणाचं फळ आहे. 50 लाख रुपये झाले आपल्याकडे, जिंकलो आपण पैसे. अण्णा अण्णा ऐका, फक्त 50 लाख नाही, 70 लाख रुपये आहेत आपल्याकडे. नक्की 70 लाख आहेत ना आपल्याकडे? हो. मग तुझा व्हीआरएस विचार तू सोडून दे. अरे शेवटपर्यंत काम करत राहिलं पाहिजे आपण. आणि त्या सुधाकरला जाऊन सांग की असे आहोत आम्ही विध्वंस. एकदा शब्द दिला, पैज मारली की ते जिंकणारच. इथे लात मारू तिथे पाणी काढू आम्ही. सांग त्याला. अण्णा त्यांना तर जेवायलाच बोलवूया. त्यांना दाखवतो श्रीमंती काय असते ते.